अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील विशाल लॉन्ज येथे शिवसेना पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। जामनेर शहरातील ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात असून रुग्णांची आर्थिक लूट सुरू आहे। सदर हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून डिपॉझिट घेतल्याशिवाय रुग्णाला भरती केले जात नाही, तसेच रुग्णाच्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांना चुकीची माहिती देऊन त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण केले जाते आणि या भीतीचा फायदा रुग्णालय व्यवस्थापन घेत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला असून शासनाने जीएम हॉस्पिटल हे ताब्यात घ्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। जीएम हॉस्पिटल येथे गुंडगिरीचे वातावरण असून त्याबद्दल आपण लवकरच पालकमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। करून जनतेला एक दिलासा द्यायचा, कारण जे ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल आहे खूप चांगलं मोठं हॉस्पिटल आहे, परंतु आज त्या ठिकाणी जे व्यवस्थापन समिती आहे त्यांच्याकडून कुठेतरी जनतेची लूट होताना आम्हाला दिसते। त्यात रुग्ण जे आहेत आता आमच्यापर्यंत काही आलेले आहेत की डिपॉझिट घेत, आज राज्य शासनाचा नियम असताना की डिपॉझिटच्या न घेता त्यांनी पहिल्यांदा कोविडचा जो पेशंट आहे त्याला भरती करून घ्यायचं आहे, कारण जो कोविड झाल्यानंतर पेशंटची भेदरलेल्या अवस्थेत असता, नातेवाईक असतो, पेशंट असतो, घाबरलेल्या अवस्थेत असतो आणि या अवस्थेत त्याला पैशांची आकारणी केली जाते, पैसे मागितले जातात, तो घाबरलेला असतो, धावपळ करत आलेला असतो, त्याच्या खिशात पैसे असतीलच असं नाही, परंतु त्या ठिकाणी डिपॉझिट घेतल्याशिवाय पेशंटला त्या ठिकाणी भरती केलं जात नाही। दुसरं की ज्या चाचण्या आहे की त्या चाचण्या आमच्याच हॉस्पिटलमधून असल्या पाहिजे किंवा त्या आणि त्या चाचण्या पेशंट करायला जातं त्या चाचण्यांच्या अव्वाच्या सव्वा रेट दर जादा दर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सर्व चाचण्या सर्वांचे दर आपल्याला जास्ती प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। अजून आपण औषधी घ्यायला जातो म्हणजे जे पेशंट आहे तो पहिल्या दिवसापासून त्याला 10-15 हजाराच्या औषधाची लिस्ट दिली जाते, रोजच्या रोज त्याला औषधं लागतात आणि जे औषधे आपण जर ते बाहेर बाजारभावात जर बघितले तर त्याचे दर कमी आहे आणि या हॉस्पिटलचं जे मेडिकल आहे त्या ठिकाणी त्याचा दर जास्त आहे आणि याच्यामुळे कुठेतरी लोकांना खिशातून पैसे टाकताना थोडा त्रास होतो, कारण आधीच तो त्याला माहीत नसतं की स्वतःसुद्धा तो कोविडमध्ये फिरतो, त्या वातावरणात फिरतो, तो सुद्धा त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार नसतो। आणि जे नातेवाईक आहे त्यांना या ठिकाणी जे व्यवस्थापन समितीकडून चुकीची माहिती दिली जाते आणि ते भीतीचं वातावरण त्यांच्या मनात तयार केलं जातं आणि त्या भीतीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न ही व्यवस्थापन समिती ज्या या हॉस्पिटलची व्यवस्थापन समिती करते। आणि जे बिल आपण आता सगळीकडे पाहतोय, आता बातम्यांमध्ये सुद्धा बऱ्याच पेपरला आलेला विषय काल परवाचाच की बिल पूर्ण केल्याशिवाय जे मृतदेह असतो तो पडून असतो, त्या जे त्याचे मृत रुग्णाचे जे नातेवाईक आहे त्यांच्या भावनेशी खेळलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की पैसे पूर्ण द्या तरच तुमचं मृतदेहावर पुढचं जे काय अंतिम संस्कार आहे त्यासाठी त्याला पाठवलं जाईल, तोपर्यंत त्या मृतदेहाला त्याच ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पडू दिलं जातं। एक त्या ठिकाणी आरोप आहे की जे कर्मचारी त्या अप्रशिक्षित कर्मचारी त्या ठिकाणी आम्हाला दिसून आले। आता ज्यावेळेस आम्ही तिथे काल परवाच्या त्या विषयासाठी चर्चा करायला गेलो तर आम्ही डॉक्टर लोकांशी फक्त चर्चा करायला गेलो होतो, तिथे उज्जत घालायला गेलेलो नव्हतो, तिथे मारामाऱ्या करायला गेलेलो नव्हतो, ही वेळ ती नाही आहे। ते कोविड हॉस्पिटल आहे, त्या डॉक्टर लोकांचा त्यांचा आम्ही सर्वांचा सन्मानच करतो, पण आम्ही फक्त चर्चा करायला गेले असताना आम्ही बाहेर चर्चा करतो आहे आणि बाहेर मध्ये चर्चा करतो आहे आणि बाहेर जणू काही तिथे गुंड बोलून ठेवलेले होते असा प्रकार आम्हाला त्या ठिकाणी दिसला। तिथे पूर्ण ते गुंडशाही त्या ठिकाणी आम्हाला दिसली, तरी
या सर्व प्रकारामुळे आपण बघतो की जी एम हॉस्पिटलमध्ये जो मृत टक्केवारी आहे ती जवळपास 90% सुमारे म्हणजे त्याच्या 90% आसपास असेल असं आमचं मत आहे. तरी या सर्व ज्या अडचणी आहेत त्या आम्ही कलेक्टर महोदयांकडे, जिल्हा चिकित्सक साहेबांकडे आणि पालकमंत्र्यांना आज भेट होऊ शकले नाही तर त्यांनासुद्धा भेटणार आहे आणि त्यांच्याकडेसुद्धा हा विषय आम्ही मांडणार आहे. कारण भाऊ नक्की त्याच्यावर काहीतरी पर्याय काढतील. आणि आम्ही अशी मागणी केलेली आहे की हे जे जी एम हॉस्पिटल आहे याला सरकारने स्वतःच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोविड सेंटर करावं, जेणेकरून जे काही सरकारने ताब्यात घ्यावं, जेणेकरून जी होणारी लूट आहे ती थांबेल आणि सर्वसामान्य माणसाला वाटेल की कुठेतरी दिलासा वाटेल आणि जी होणारी लूट आहे ती थांबेल. असे आमचे सर्व पूर्ण जी मागण्या होत्या आणि जे आपले जामनेरचे प्रतिनिधी गिरीशभाऊ महाजन की ज्यांनी असं या सर्व संकटात जामनेर असताना, जामनेरचा दर आपण बघतोय की मृत दर रोजच्या रोज वाढत चाललेला आहे, कोरोना मृत संख्या, परंतु आज आपले जामनेरचे आमदार जे जामनेरचे संकटमोचक आहे आणि जामनेरच संकट असताना ते कुठेतरी बाहेर प्रचारात गुंग आहे असं मला वाटतं की त्यांचं जामनेरकडे लक्ष दिसत नाही आहे. तरी आज हे आम्ही निवेदन जिल्हाधिकारी महोदयांकडे, जिल्हा शल्य चिकित्सक महोदयांकडे आम्ही दिलेलं आहे. तरी आमची मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईलच असा आम्हाला विश्वास आहे. कारण आता याचा पाठपुरावा आम्ही शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांतभाऊ पाटील यांच्यामार्फत पालकमंत्री गुलाब भाऊंकडे सुद्धा आता मी उद्या जाणार आहे. तरी या सर्व प्रकारात कुणाला अजून काहीतरी वाटत असेल, जनतेला कुठेतरी फसवणूक होत असेल, काही होत असेल, तुम्ही आमच्यापर्यंत या, आम्ही तुमची पूर्ण काय ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. कारण आज सत्तासुद्धा मुख्यमंत्री उद्धव साहेब चांगल्या प्रकारे राज्य सांभाळत आहे आणि सत्तेच्या त्या सरकारच्या माध्यमातून कोणाला काही अडीअडचणी असतील त्यासुद्धा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही जे म्हटलं 90% मृत्यूदर आहे, तो मृत्यूदर तुम्ही कसा काढला? 90% म्हणजेच आतापर्यंत जे जेवढे पेशंट आहेत त्याच्यापैकी समजा 100% आहेत तर 90% एक्सपायर होत आहेत का? तुम्ही 90% जो हे काढलेला आहे तो नाही, 90% आपण अंदाजे दर काढलेला आहे, परंतु तशीच परिस्थिती या ठिकाणी दिसते की आपण बघतोय की ठीक होणारे पेशंट कमी आहे, बरे होणारे पेशंट जे आनंदाने घरी जात आहेत, बरे होऊन घरी जात आहेत, हा दर कमी दिसतो आपल्याला. पहिले तर तो पेशंट कोरोनाने गेलेला असतो आणि या सर्व अडीअडचणीने तो पूर्ण चालला जातो असा आमचा सरळ या ठिकाणी आरोप. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.